बाबासाहेबांच्या पत्नी निर्मला ताईंना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमच्यात आणि बाबासाहेबांच्या वयात अंतर किती त्या पटकन म्हणाल्या साडेतीनशे वर्ष तेमाच्याच तेव्हाच्याच जगतायत ते, ते, जगता ते अजून साडेतीनशे वर्षापूर्वीच जगतायत त्यामुळे आमच्यातलं अंतर आणि खरंच बाबासाहेब हे शिवकालामध्येच जगले वर्तमानाशी त्यांनी नेहमीच एक मैत्री ठेवली आणि वर्तमान हे समजून घेत शिवकालातच जगणारे बाबासाहेब हे खरोखर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं भूषण होतं पंडित भीमसेन जोशी एकदा असं म्हणाले की बाबासाहेब पुरंदरे तीन सप्तकात आपले व्याख्यान करतात आणि मला असं वाटतं की वर्षानुवर्ष त्यांचं व्याख्यान त्यांचे विचार याची प्रेरणा आपण सगळ्यांनी घेतली आहे अटल बिहारी वाजपेयीजींनी ज्यावेळेस बाबासाहेबांचा सत्कार केला आणि पुण्यभूषण पुरस्कार ज्यावेळेस त्यांच्या हस्ते मिळाला त्यावेळेस अटलजींनी त्यांच्याबद्दल बोलताना सांगितलं शिवरायांची उशिरा ओळख झालेले अनेक नेते त्यांचे महत्व स्वीकारत नाहीत परंतु ज्यांनी लहानपणापासून शिवाजी महाराजांना आदर्श म्हणून पाहिले ते बाबासाहेब शिवशाहीर म्हणून विख्यात आहेत त्यांचे शरीर वर्तमानात असते पण त्यांचं मन मात्र शिवकाळात वावरतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये त्यांचं मन सतत घुटमळत असतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांची एकाग्रता म्हणजे महाभारतातील अर्जुनाला जसा पक्षाचा एकच डोळा दिसत होता तशी आहे जाणता राजा हे नाटक मला नागपुरात पाहायला मिळाले स्टेजवर हत्ती घोडे पाहून मला आश्चर्य वाटले पण या चमत्कारामागे बाबासाहेब पुरंदरे यांची प्रतिभा दिग्दर्शन आणि अथक मेहनत होती क्रांतिकारकांचे स्मरण प्रतिभेचे योग्य मूल्यमापन हे समाजाच्या जागृतीचे लक्षण असते आपल्या इतिहासाचा आपल्याला विसर पडत चालला अस आहे आपली परंपरा ही आपल्याकरता अपमानाचा विषय नाही अनेक पाश्चिमात्य देश आपल्या परंपरेचा अभ्यास करतात त्याचे संवर्धन करतात भारतामध्ये बाबासाहेब पुरंदरे हे काम करत आहेत म्हणून मी त्यांचा नितांत आभारी आहे असं अटलबिहारी वाजपेयीजींनी त्यांच्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं